यावर्षी 12वीच्या परीक्षांना 21 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे, त्यामुळे विद्यार्थी या परीक्षेच्या तयारीला लागल्याचं चित्र बीड जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे. यातच संपूर्ण जिल्हाभरामधून 38,929 विद्यार्थी यंदा 12वीची परीक्षा देणार आहेत. यासाठी शिक्षण विभाग देखील सतर्क झाला आहे. अनेकदा परीक्षेमध्ये गैरप्रकार घडून येतात, मात्र गैरप्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यातील शिक्षण विभागाने विशेष भरारी पथकाची देखील स्थापना करण्यात आली आहे. सर, आपल्याकडं 21 फेब्रुवारीला ही परीक्षा सुरू होते आणि त्या परीक्षेसाठी आपल्या जिल्ह्यामध्ये 101 परीक्षा केंद्र आहेत की ज्या आपल्या ज्या शाळा आहेत सर्व 298 उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय आहेत, या दोन्हींच्यापैकी 101 परीक्षा केंद्र आपण निर्माण केलेले आहेत आणि या परीक्षा केंद्रावर आपल्या जिल्ह्यातील 38,929 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. ज्या प्रश्नपत्रिका एका ठिकाणी जमा करणं, त्या उत्तरपत्रिका जमा करणं आणि प्रश्नपत्रिका देणं यासाठी अशी 15 परिरक्षक कार्यालय आपण तयार केलेली आहेत. या परिरक्षक कार्यालयांनी केंद्रस्तरापर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचवणे, त्या उत्तरपत्रिका परत आणणे यासाठी सहाय्यक परिरक्षक म्हणून नियुक्ती केलेल्या आहेत. होम सेंटर हे फक्त कोविड कारणामुळे आपण होम सेंटर एक वर्ष परीक्षा घेतली मागील वर्षी, या वर्षापासून सुरळीत पहिल्या पूर्वीप्रमाणेच परीक्षा होईल. त्याचप्रमाणे पेपर कस्टडीमधून परिरक्षक कार्यालयाकडून सेंटरवर जाईपर्यंत त्याचं लाईव्ह लोकेशनच्या माध्यमातून GPS सिस्टीमच्या माध्यमातून त्या रनर केंद्रापर्यंत पोहोचेपर्यंत त्याचं शूटिंग केलं जाणार आहे. न्यूज 18 लोकलसाठी बीडून रोहित देशपांडे.